प्रभाग क्रमांक 3 मधील लोकांसाठी भवानीपेठ घोंगडे वस्ती परिसरात कोविड सेंटरची निर्मिती करावी अशा मागणीचे निवेदन नगरसेविका अंबिका पाटील यांनी आयुक्तांकडे केली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्याकरता प्रशासकीय स्तरावरून विविध प्रयत्न केले जात आहेत. वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन जनमानसात कोरोनाची भीती निर्माण झाली आहे. तज्ज्ञांनी कोरोनावर तात्काळ वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या हेतून प्रभाग क्रमांक 3 मधील भवानीपेठ घोंगडे वस्ती परिसरातील डॉक्टर शैलेश उमरे यांचे साई हॉस्पिटल, सोनानगर, घोंगडे वस्ती, भवानीपेठ इमारती तात्काळ ताब्यात घेऊन योग्य ती साफसफाई आणि डागडोजी करून कोविड केअर सेंटरसाठी उपलब्ध करून जनतेच्या सेवेत दाखल करण्यात यावेत अशा मागणीचं निवेदन नगरसेविका अंबिका पाटील यांनी पालिका आयुक्तांना दिलं. लसीकरणाचा खूप मोठा प्रॉब्लेम होत आहे, कारण की मोठा प्रभाग आहे एकूण. आता आजवर कसं होतं ना, 45 वर्षाच्या पुढच्या लोकांना करणार होते, पण आता 18 चालू आहे. मग सगळे घरातले लहान मोठे सगळे वयस्कर लोकांसाठी ना खूप त्रास होत आहे, कारण की एकाच ठिकाणी असल्यामुळं ना हजारोच्या संख्येने लोकांची गर्दी होत आहे. मग अशी गर्दी होत असताना आपल्याला कसं एका प्रभागामध्ये अजून एक दोन ठिकाणी तर लसीकरण केंद्र झालं पाहिजे, म्हणून आम्ही आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे की अजून एक ठिकाणी आम्ही नियोजन केलेलं आहे. सगळं हॉस्पिटल ते आपण बघून आम्ही सगळं तपासणी करणार आहे. त्या हॉस्पिटलचे उमरे डॉक्टर यांनी आम्हाला परवानगी दिली आहे का, घोंगडे वस्तीमध्ये सोनानगरमध्ये ना उमरे हॉस्पिटल आहे, तिथल्या डॉक्टरांशी आम्ही बोलून माहिती घेतलेली आहे. त्यांचं काही हरकत नाही आहे. मग आम्ही त्या ठिकाणी लसीकरण केंद्राचं आपण नागरिकांसाठी आपण उपयोग करून घेण्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे आयुक्तांना.